जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दास बोध दशक दूसरा मूर्ख लक्षण नाम समास चौथा भक्ति निरूपण नाम श्री राम। नाना सुकृत जे फळ तोहा नरदेह केवळ त्याही मध्ये भाग्य सफळ तरीचा सन्मार्ग लागे। नरदेही विशेष ब्राह्मण त्याही वरी संध्या स्नान सद्वासना भगवत भजन घडे पूर्व पुण्य। भगवत भक्ती हे उत्तम त्याही वरी सत्समागम काळ सार्थक हाच परम लाभ जाणावा। प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव हरिकथा महोत्साव तेणे प्रेमा दुणावे। नरदेही आलिया एक काही करावे सार्थक जेणे पाविजे परलोक परम दुर्लभ जो। विधियुक्त ब्रह्मकर्म अथवा दया दान धर्म अथवा करणे सुगम भजन भगवंताचे। अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्तियोग नाहीतरी धरणे संग साधुजनाचा। नानाशास्त्री धांडोलावी अथवा तीर्थे तरी करावी अथवा पुरश्चरणे बरवी पापक्षया कारणे। अथवा की जय परोपकार अथवा ज्ञानाचा विचार निरूपणी सारा सार विवेक करणे। पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना जेणे होई जे ज्ञाना अधिकार पात्र। काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने काहीतरी एक भजने सार्थक करावे। जन्म आलियाचे फळ काही करावे सफळ ऐशे न करिता निर्फळ भूमिभार होये। नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यथानुशक्ता चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे। हे काहीच न धरी चोमणी तो मृत प्राय वर्ते जनी जन्मा येऊन त्याने जननी वायाच कष्टविली। नाही संध्या नाही स्नान नाही भजन देवतार चरण नाही मंत्र जप ध्यान मानस पूजा। नाही भक्ती नाही प्रेम नाही निष्ठा नाही नेम नाही देव नाही धर्म अतीत अभ्यागत। नाही सद्बुद्धी नाही गुण नाही कथा नाही श्रवण नाही अध्यात्म निरूपण ऐकले कदा। नाही भल्यांची संगती नाही शुद्ध चित्तवृत्ती नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये। नाही नीती नाही न्याय नाही पुण्याचा उपाय नाही परत्रीची सोय युक्तानयुक्त क्रिया। नाही विद्या नाही वैभव नाही चातुर्याचा भाव नाही कळा नाही लाघव रम्य सरस्वतीचे। शांती नाही क्षमा नाही दीक्षा नाही मित्री नाही शुभाशुभ काहीच नाही साधनादिक। सुची नाही स्वधर्म नाही आचार नाही विचार नाही अरत्र नाही परत्र नाही मुक्त क्रिया मनाची। कर्म नाही उपासना नाही ज्ञान नाही वैराग्य नाही योग नाही धारिष्ट नाही काहीच नाही पाहता। उपरीती नाही त्याग नाही समता नाही लक्षण नाही आदर नाही प्रीती नाही परमेश्वराची। परगुणाचा संतोष नाही परोपकारे सुख नाही हरिभक्तीचा लेश नाही अंतर्यामी। ऐसे प्रकारचे जे जन ते जीतची प्रेता समान त्यांसी हे न करावे भाषण पवित्र जनी। पुण्यसामग्री पुरती तयाशीच घडे भगवत भक्ती जे जे जैसे करती ते पावती तैसेची। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे भक्ति निरूपण नाम समास चौथा। जय जय रघुवीर समर्थ। ह्या व्हिडिओला तुम्हाला पुढे जर पुढचे व्हिडिओ पाहिजे असतील आणि हा व्हिडिओ तुम्ही श्रवण केला असाल तर ह्याला जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।
लाईक करायला पण विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.